अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या विद्यमाने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते भीमनगर जामनेर या मार्गाने हा कॅन्डल मार्च काढण्यात आला। शुभ्र वस्त्र परिधान केलेले बौद्ध उपासक उपासिका या कॅन्डल मार्च मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण जामनेरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आलेलो आहोत। आज 6 डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि आज या ठिकाणाहून कॅन्डल मार्च हा काढण्यात आलेला आहे। या संदर्भातली अधिक माहिती आपण या ठिकाणी उपस्थित बांधवांकडूनच जाणून घेऊया। बुद्ध घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिन। या दिवशी 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेबांचा कालवाहुष्य झाले, तो दिवस म्हणजे आजचा काळा दिवस। या काळ्या दिवशी बाबासाहेबांनी आतोनात कष्ट सहन केले, तुम्हा आम्हाला जीवदान दिलं, तुम्हा आम्हाला घडवलं, अंधारातून उजेडात आणलं, म्हणून आपण त्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ त्याच्या स्मृतिदिनानिमित्त जसं आम्हाला उजेडात आणलं, तुम्हा आम्हालाच नव्हे तर संपूर्ण भारताला संपूर्ण हिंदुस्थानाला उजेडात आणलं बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणून त्यांचे ऋण फेडण्यासाठी आपण एक मेणबत्ती प्रज्वलित करून आणि शांततेच्या मार्गाने अभिवादन रॅली आपण दरवर्षाप्रमाणे काढतो। 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले आणि 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाल्यामुळे आजचा आपण त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका आणि लहान मुलं यांना त्यांना आदरांजली देण्यासाठी मेणबत्ती रॅली आयोजित केलेली आहे। आता या आंबेडकर चौकातून अभिवादन रॅली निघून बजरंगपुरा मार्गे भीमनगरमध्ये जाणार आहे आणि तिथे बुद्ध विहाराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्ती लावून त्यांना आदरांजली व्यक्त करणे जाणार आहे। आज संदर्भातली अधिक माहिती दिलेली आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी शांततेचा संदेश म्हणून त्यांनी ही कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे आणि हा कॅन्डल मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तर थेट भीमनगर या ठिकाणापर्यंत काढण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी ते बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली व्यक्त करत आहेत। कॅमेरामन चेतन सुरवाडेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। बोला का ना।
सहयोगी संघटना जामनेर युनिट यांच्या विद्यमाने आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर या अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही महामानवांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून यावेळी उपस्थित मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. याबरोबरच या महामानवांच्या जीवन कार्याविषयी विचार देखील या प्रसंगी मान्यवरांनी विशद केले. झाला खूप छान होता की महापुरुष आपल्या समाजासाठी यांनी कशा पद्धतीनं स्वतःचं जीवन अर्पण केलं. तर बाबासाहेबांच्या सेवेत असलेला एक सेवक नानकचंद दत्तू म्हणून हे रात्रीच्या वेळेस बाबासाहेबांचं लिखाण चालू असताना त्यांच्या सेवेत हजर होते आणि रात्र बराच उशीर झाल्यामुळे बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या काही आवश्यक वस्तू असतील बाबासाहेब येथे ठेवलेल्या आहेत. बाबासाहेबांनी सांगितलं की नानकचंद तुम्ही आता घरी निघून जा, रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत, तुम्ही सकाळी ह्याच वेळेत इथं या. नानकचंद दत्तू रात्री घरी निघून गेले आणि सकाळी अगदी त्याच वेळेवर म्हणजे 9 दरम्यान बाबासाहेबांच्या सेवेत हजर झाले. 15-20 मिनटं झाले नानकचंद हे बाबासाहेबांच्या समोर उभे होते आणि बाबासाहेबांचं डोळ्यावेळाने नानकचंदांकडे लक्ष गेलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की नानकचंद तुम्ही अजून घरी गेलात नाहीत का. नानकचंदांनी सांगितलं की बाबासाहेब आता सकाळचे 9:15 वाजलेले आहेत, मी रात्री तुमच्याजवळ होतो, जवळपास 12 झाले आहेत, तुम्हाला एवढंही भान राहिलेलं नाही आहे की रात्रीचा आता दिवस होऊन गेला म्हणजे 12 तुम्ही काय लिखाण करतात, इतकं काय लिखाणात तुम्ही घडलेलं आहात. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं तुमची तब्येत बरी नाही, तुम्ही इतकं लिखाण करू नका, इतका वेळ तुम्ही जर जागलात तर तुमच्या प्रकृतीला प्रॉब्लेम होऊ शकतो. बाबासाहेबांनी सांगितलं की नानकचंद मी जे लिहितो आहे हे माझ्या समाजासाठी लिहितो आहे, ज्यावेळेस माझा समाज हे वाचेल, वाचण्यानंतर ते आचरणात आणेल, आचरणात आणून माझा समाज जागा होईल आणि ज्यावेळेस माझा समाज जागा होईल त्या अर्थानं खऱ्या अर्थानं मला झोप येईल, तोपर्यंत मी झोपू शकत नाही. त्यावेळेला आपले विचार या बहुजनांसमोर व्यक्त केले. अनेक प्रकारची पुस्तके असतील,
अनेक प्रकारच्या साहित्यातून त्यांनी या बहुजन बांधवांच्या इतिहासाचं संशोधन आणि खरा इतिहास लिहून आपल्यासमोर आणलेला आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचा इतिहास पाहून महात्मा फुले यांनी शिवचरित्र लिहिलं आणि महात्मा फुले त्यांच्या शिवचरित्र आणि महात्मा फुलेंच्या अभ्यासावरच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची संविधान लिहिले. आणि आज आपण बघतोय आजचा जो काळ आहे तो पण या देशामध्ये संबंध देशामध्ये असहिष्ण वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु अशाही वेळेला भारत मुक्ती मोर्चा असेल, संभाजी ब्रिगेड असेल, या असंख्य ज्या परिवर्तनवादी संघटना आहेत त्या या बहुजन बांधवांमध्ये एक जागृतीचं आणि एका जातीवादी जी शक्ती आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक असेल किंवा त्यांचा संघ परिवार असेल, तो धर्म जात याच्यामध्ये भांडणे लावून किंवा संविधानाला कुठेतरी नाकारण्याचा किंवा या देशाच्या सत्तेमध्ये बसून सत्तेच्या माध्यमातून संविधानाला कुठेतरी ठेस पोहोचण्याचा किंवा संविधानच नाकारण्याचा प्रयत्न अनेक मार्गांनी करत आहे, याचाही विचार आपण सर्व बहुजन बांधवांनी या ठिकाणी करायला हवा. पुनश्च एकदा मी दोघंही महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो, त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. वेगवेगळ्या परिवर्तनवादी संघटना, भारत मुक्ती मोर्चा आणि येथे उपस्थित आपल्या वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते, अधिकारी, ज्येष्ठ, कनिष्ठ ह्या सगळ्यांनी आजच्या या कार्यक्रमास उपस्थिती दिली, विचारांची आदरांजली वाहिली, याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय. या संयुक्त अभिवादन सभेच्या वेळेला मी त्यांना प्रथम अभिवादन करतो. महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृतिदिन का साजरे होतात या मागची पार्श्वभूमी आम्ही समजून घेतली पाहिजे. ज्या महापुरुषांनी उद्दिष्टापोटी आपलं काम केलेलं आहे, उद्दिष्टापोटी काम करणारे जे महापुरुष आहेत त्यांना आपल्या जयंत्या आणि स्मृतिदिनाशी काय घेणं देणं नाही आहे. मग महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या किंवा स्मृतिदिन का साजरे होतात हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. मग ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्था परिवर्तनाचं काम केलं, समूळ सर्व काही परिवर्तनाचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि व्यवस्था परिवर्तनासाठी त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे, आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे, मग अशा महापुरुषांचं स्मरण, अशा महापुरुषांच्या कार्याचं स्मरण या समय आम्हाला करायचं आहे. हेतू आहे की या कार्यक्रमाचं स्मरण का करावं, त्यांच्या स्मृतीचं स्मरण का करावं, त्यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य जे आहे त्यांची जबाबदारी आम्ही पुढे नेलं पाहिजे. व्यवस्था परिवर्तनाच्या संदर्भामध्ये या देशामध्ये जवळपास 1848 सुरुवात झाली. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी सामाजिक परिवर्तनाला सुरुवात केली आणि सामाजिक परिवर्तनाला सुरुवात केल्यानंतर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर हुवेर द शूद्रज या पुस्तकामध्ये याच्यामध्ये म्हणतात की ग्रेट शूद्रज, महात्मा फुलेंना ग्रेट शूद्रज असं म्हणतात. आणि म्हणून या ग्रेट शूद्राने या देशामध्ये सामाजिक परिवर्तनाची मूर्तमेढ रोवलेली आहे. आणि म्हणून या देशामधल्या 85% लोकांना हक्क आणि अधिकार देण्यासाठी, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य देण्यासाठी त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना, राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांना गुरु मानलेलं आहे. गुरु का मानलं जातं? आमच्याकडे गुरु आणि शिष्याची परंपरा आहे. आमच्याकडे गुरु कान फुकणार आहेत, कानात थुंकणार आहेत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु जे आहेत ते तिघही गुरु OBC आहेत आजच्या परिस्थितीमध्ये. आणि बाबासाहेब आंबेडकर ज्यांना गुरु मानलं त्या गुरु एकही हयात नव्हतं. म्हणजे या तिघांपैकी बाबासाहेब आंबेडकर जे 3 गुरु आहेत, संत कबीर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि तथागत बुद्ध, या 3 गुरुपैकी एकही गुरु त्यावेळेला हयात नव्हता. मग बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु शिष्याची परंपरा ही विचारांची आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुल्यांच्या संदर्भामध्ये त्यांना गुरु मानतात आणि महात्मा फुल्यांना
तर हयात त्यांनी गुरुस्थानी ठेवलेला आहे। भारत मुक्ती मोर्चा युवा संघटना धामनेर तालुका युनिट यांच्यातर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करण्यात आले। तर या ठिकाणी सर्वत्र भीम बांधव युवा संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। कॅमेरामन सचिन माडीसह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामनेर शिवसेना कार्यालयात महामानवाला आदरांजली वाहण्यात आली। या प्रसंगी शिवसेना युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले। राज्य घटनेचे शिल्पकार माननीय बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आज यांचा महापरिनिर्वाण दिन युवा शिवसेना व युवा सेनातर्फे कार्यालयात साजरा करण्यात येत आहे। बाबासाहेब हे नवबौद्ध चळवळीचे सामाजिक सत्याग्रहाचे साहेबांकडे बाबासाहेबांकडे 32 पदव्या होत्या। बाबासाहेब उत्तम कायदेपंडित राजकीय मानववंश शास्त्रज्ञ होते, घटनात्मक घटना शास्त्र होते, पत्रकार व इतिहासकार होते। त्यांनी जीवनामध्ये भरपूर चढउतार बघितला, भरपूर चढउतार बघितला, पण ते कधी डगमगले नाही। त्यांच्यामुळे भारतामध्ये पूर्ण देशामध्ये त्यांची घटना शिल्पकार झाली। 1891 त्यांचा जन्म झाला आणि 1956 ते अनंत विलीन झाले। आज त्यांचा 6 डिसेंबर महापरिवार दिवस आहे। त्या निमित्ताने आमच्या शिवसेनेकडनं मी शिवसेना शहर प्रमुख आमच्या सर्व पत्रकारांकडनं डॉक्टर बाबासाहेबांना त्रिवादन अभिवादन आम्ही करतो आणि सर्वांना एक सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व विचाराने हा पूर्ण देश चालला पाहिजे। आमच्या शिवसेनेच्याच विचारानं पुढे जाते आणि सदैव आम्ही त्यांचा आदर करू, सत्कार करू। जामनेरमधील शिवसेना कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत। आज 6 डिसेंबर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, यांनी दिलेली त्यांची विचार हे संपूर्ण भारतातच नव्हे तर अख्ख्या विश्वाला प्रेरणादायी असे ठरलेले आहेत आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे हे अस्तित्वात आहेत तोपर्यंत प्रेरणादायीच हे राहणार आहेत। कॅमेरामन चेतन सुरवाडेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जामनेर तालुक्यातील विविध संघटना संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी महामानवाला आज अभिवादन करण्यात आले। जामनेर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेच्या विद्यमाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी स्टेट बँक शाखा व्यवस्थापक आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते। 6 डिसेंबर महानिर्वाण दिनाच्या दिवशी जे आहे स्टेट बँकेच्या स्टाफच्या वतीने आणि बाकी सहकाऱ्यांच्या वतीने जे आहे ही स्टेट बँकेत जो आहे हा दिवस साजरा केला जात आहे। आणि या ठिकाणी जी आहे ती जी काही मीडियाची टीम आणि बाकी लोक जे आहे त्यांचं जे काही सहकार्य मिळालं त्यासाठी जे आहे त्यांना खूप खूप धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्वाण दिन स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी साजरा होत आहे। त्या या ठिकाणी अभिवादन केलं जात आहे। बाबासाहेब आंबेडकरांची जयंती किंवा स्मृतिदिन का साजरा केला जातो या मागची पार्श्वभूमी समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये व्यवस्था परिवर्तन घडवून आणलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये जगातले लोक असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे गुलथर असं म्हणतात, डॉक्टर गुलथर असं म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर सिम्बॉल ऑफ द नॉलेज इन द वर्ल्ड ऑफ द फाउंडर फादर ऑफ मॉडर्न इंडिया। कोलंबिया विद्यापीठाच्या संदर्भामध्ये अनेक पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांच्या आधारे 100 लोकांनी हे जग घडवलेलं आहे आणि 100 लोकांनी आदर्श जग घडवताना त्यापैकी 4 लोक जे आहेत ते भारताचे आहेत। त्यामध्ये पहिलं नाव आहे तथागत बुद्ध, दुसरं नाव आहे महावीर, भगवान महावीर,
तिसरं नाव आहे सम्राट अशोक आणि चौथं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61व्या महापरिनिर्वाण आज जामनेर शहरातील भारतीय स्टेट बँक या ठिकाणी, तर या स्टेट बँकेचे जे पदाधिकारी होते तर यांनी या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून यांना अभिवादन करण्यात आले. कॅमेरामन सचिन माळीसह मी जय इंगळे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. जामनेर तालुक्यातील शेंगोळा ग्रामपंचायत प्रशासनाच्या विद्यमाने सुद्धा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आज शेंगोळा ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्राम सचिव उपस्थित होते. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.